आणि राजू शेट्टींनी कोल्हापूर पोलिसांवरती एक मोठा आरोप केलाय. कर्नाटकामधला ऊस पोलीस बंदोबस्तात महाराष्ट्रात आणण्याचा ठेका पोलिसांनी घेतल्याचा आरोप राजू शेट्टींनी कोल्हापूर पोलिसांवरती केलाय. पोलिसांना सामान्य नागरिक म्हणून चोप देणार असा इशारा राजू शेट्टींकडनं दिला जातोय. उपरी पोलीस स्टेशनचे पोलीस राजरोसपणानं कर्नाटकामध्ये जातात आणि त्या ठिकाणून पोलीस बंदोबस्तामध्ये ऊसाची वाहनं जवार कारखान्याला आणतात. हे सरळ सरळ बेकायदेशीर आहे. म्हणजे पोलिसांनी कुठेतरी कारखान्याचा ठेका घेतल्यासारखं काम चालू केलेलं आहे. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना एवढीच विनंती आहे, पोलीस सुपारी घेऊन काम करतात असं चित्र समाजासमोर येणं वाईट आहे, तेव्हा या पोलिसांना रोखावं. अन्यथा राज्याबाहेर गेले तर ते सुद्धा आमच्यासारखं सामान्य नागरिकच आहेत आणि सामान्य नागरिक समजून त्यांना आम्हाला चोप द्यावा लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.